इचलकरंजीतील पाच तरुण काही कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते काम आटपून ते कोल्हापूरहून इचलकरंजीच्या दिशेनं येत होते रात्री दहाच्या सुमाराला साजणी गावाजवळ आले असता कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ती समोर असणाऱ्या झाडावर जाऊन आदळली यावेळी कारनं चार ते पाच पलटी मारल्या या अपघातात कारमधील पवन चोथे स्वरूप मिरगे पियुष कांदेकर पियुष कावरेकर आणि ऋत्विक वाघेला हे पाच तरुण मित्र गंभीर जखमी झाले आहेत या जखमींना स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवून मिळेल त्या वाहनानं इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं यातील पियुष मिरगे याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी इंदिरा गांधी रुग्णालयात गर्दी केली हातकणंगले पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे